डिक्शनरीमध्ये पनवती ह्या नावापुढे आता संजय राजा भाऊचं लिहायला लागेल. हा चपट्या पायाचा जिथे जिथे जातो तिथे याचा तो पक्ष संपतो, याचं ते घर फोडून टाकतो. उद्धव ठाकरे बरोबर चिटकला तर आज उद्धव ठाकरेची काय अवस्था झाली बघा. ना घर का ना घाट का, ना पक्ष हातात राहिला, नाही घर आता व्यवस्थित चाललंय. तसंच पवार साहेबांचं पण झालंय. पवार साहेबांच्या जवळ गेला आज पवार कुटुंबियाबरोबर काय झालंय बघा, आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काय झालंय बघा. ते सोडा, ह्याचे घरचे ह्याला किती मोठी पनवती मानतात हे अगर बाहेर माहिती दिली ना तर हा तोंड पण दाखवू शकणार नाही. मग एक्सप्रेस टॉवरच्या बाथरूममध्ये काही वर्षा अगोदर काय घडलं हे अगर माहिती बाहेर आली तर तुला किती मोठी पनवती बोलायला लागेल. मोदीजींच्या आशीर्वादामुळे तुझ्या मालकाचे 2014 आणि 2019 18 खासदार निवडून आले, सत्ता तुझ्या मालकाला मिळाली आणि तू भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींना नावं ठेवतो. मग तुझ्या मालकाला जरा सांग, हे लपून छपून परत युती करण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे, पायघड्या घालण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, ते मग तुझा मालक आणि त्याचे लोक का करतायत?